मास्तराने बंड्याला प्रश्न विचारला समजा दहा नारळांमधले सात नारळ नासले तर किती नारळ उरतील त्याच्यावर बंड्या म्हणाला दहा मास्तर म्हणाले कसं काय त्यावर बंड्या म्हणाला नाचलेले नारळ नारळच राहतील ना त्याचा फणस थोडी न होणार आहे <laughs> एका तलाठी कार्यालयात एक बोर्ड लिहिला होता अंगठा मारून झाल्यावर भिंतीला शाई पुसू नये त्याच्यावर एका पुणेकराने खाली असं लिहिलं अरे दीड शहाण्यानो ते जर लिहिलेलं वाचता आलं असत तर अंगठा मारला असता का बेंड <laughs> एका मालवणी शाळेत मास्तर येतात त्यांना पोरांची मस्करी करूची हुक्की येतात मास्तर पोरांना सांगतात मी ज्या दारातून इलय त्या दाराची उंची सहा फूट असत या टेबलात चार पाय असत माझ्या खिशात दोनशे रुपये असत तर माका सांगा माझा वय किती बंड्या म्हणतो मास्तर चव्वेचाळीस वर्ष मास्तर बंड्याला विचारतात तू कसा काय ओळखलास तर बंड्या बोलतो मास्तर माझा ना मुंबईचो एक लांबचा भाऊ असत आणि त्याचं वय होता कावळा पिंडाला शिवतच नव्हता शेवटी बायको कंटाळून म्हणाली अरे शिव बाबा एकदाचा मी यांचा मोबाईल व्हॉट्सअप आणि फेसबुक चेक न करता फॉर्मॅट करेन लगेच पिंडाला कावळा शिवलाव सॉलिड आहे ना मोबाईल असं म्हणतात की चांगल्या मार्गाकडे कुणीच जात नाही पण वाईट मार्गाकडे सगळेजण जातात म्हणजे बघा ना दारू विकणारा कुठेच जात नाही पण दूध विकणारा बिचारा दारोदार फिरतो ऐक एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडला थिएटरमध्ये दुसऱ्याच मुलासोबत पाहिलं त्याला प्रचंड राग आला तो तिला म्हणाला तुला लाज नाही वाटत दुसरा बॉयफ्रेंड करायची काय गरज होती त्याच्यावर ती मुलगी लाडात येऊन म्हणाली बाबू माझी मजबुरी होती एवढ्या भयंकर महागाईत माझा खर्च तुझ्या एकट्यावर टाकणं मला बरं नव्हतं वाटत म्हणून मुलगा जागीच अकबराने बिरबला उतू जात पाणी का वाहून जात आणि भाजी का करपते बिरबलाने या तिन्ही प्रश्नांचं एकच उत्तर दिलं व्हॉट्सअप चालू असत ना त्याच्यामुळे <laughs> आपल्या समाजात ना बऱ्याच गमती जमती आहेत त्यातली एक गंमत म्हणजे लग्न लावणारा ब्राह्मण हा सायकलवरनं येतो आणि लग्न तोडणारा वकील हा कार कारमधून येतो वर्गात परीक्षा चालू असते शिक्षकांचं लक्ष बंडूकडे जातं आणि शिक्षक बंडूला विचारतात बंडू पेपर लिहायचं सोडून कसला विचार करतोय त्यावर बंडू शिक्षकांना म्हणतो काही नाही कुठल्या प्रश्नाचं उत्तर कुठल्या खिशात आहे याचा विचार करतो मास्तर गण्याला विचारतात गण्या मला सांग असं सा कोणतं बुक आहे जे तुझ्या जीवनात खूप महत्वाचं आहे त्याच्यावर गण्या म्हणतो माझ्या बापाचं चेकबुक आणि तुमच्या लेखीचं फेसबुक मास्तरांनी गण्याला उलटा टांगून <laughs> बंड्या आपल्या पप्पांना म्हणतो पप्पा मला तबला हवाय त्याच्यावर पप्पा म्हणतात मुळेच नाही देणार तू घरच्यांना त्रास देशील त्याच्यावर बंड्या म्हणतो मुळेच नाही देणार मी तुम्ही सगळे झोपले की बाहेर कधी कधी वाटतं ना मित्रांवर ना केस टाकावी निमित्ताने तरी भेटेल ना कोर्टात <laughs> शाळेमध्ये इंग्रजीची तोंडी परीक्षा चालू होती मास्तरांनी गण्याला प्रश्न विचारला गण्या केव्हा वापरतात गण्या म्हणाला घर बांधताना मास्तरांना गण्याच्या या उत्तरावर तीट आला <laughs> <laughs> सासरे बुवा बापूंना फोन करून म्हणतात जावई बापू उद्या तुमच्या मेवण्याला मुलगी पसंत करायला जायचंय या मग उद्या त्याच्यावर जावई बापू म्हणतात नाही 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 सासरे बुवा तुम्ही तुमच्याच हिशोबाने बघून घ्या काय ना इथे माझंच डिसिजन जरा चुकलंय एक सरदार खूप टेन्शन मध्ये बसला होता मन्या त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारलं काय झालं एवढं टेन्शन का आलंय तुम्हाला त्याच्यावर तो सरदार म्हणाला काही नाही मी माझ्या मित्राला प्लॅस्टिक सर्जरीसाठी दोन लाख रुपये दिले होते आणि आता मला त्याचा चेहराच ओळखू येत नाही इथे मन्या लेले एकदा डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये मध्ये बसले होते तितक्यात पाटल्याने त्यांना विचारलं काय झालं लेले कसलं टेन्शन घेतलंय तुम्ही त्यावर लिहिले म्हणाले काय नाही रे मी दोन टनाचा एसी घेतला होता पण घरी जाऊन चेक केला तेव्हा मला कळलं की तो बासष्ट किलोचा आहे पाटील जागेत <laughs> मालकीणबाई एकदा टेन्शनमध्ये बसलेले असतात तितक्यात कामवाली बाई येते आणि मालकीणबाईंना विचारते काय झालं मालकीणबाई तुम्ही एवढं टेन्शन कसलं घेतलंय त्याच्यावर मालकीणबाई म्हणतात काय नाही ग तुझे साहेब त्यांच्या ऑफिसातले एका मुलीवर प्रेम करतात त्यावर कामवाली बाई म्हणते नाही मालक मला धोका नाही देऊ शकत हसू येत आहे ना हसत रहा आणि असंच हसवायला मी आता तुम्हाला भेटणार आहे पुढच्या भागात तुमच्या आमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉम्डी मिसळ मारून